नमस्कार, मी सुमित गाडेकर चला बोलू काही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. 25 डिसेंबर 1924 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा ग्वाल्हेरमध्ये जन्म झाला. आपण पाहतोय किंवा अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख एक नालौकिक मिळवलेली आणि त्याचबरोबर अष्टपैलू व्यक्तिमत्व जे राजकारणातले होते ते कवीही होते, लेखक होते आणि त्याचबरोबर एक चांगले वक्तेसुद्धा होते, ज्यांनी 2 वेळा या भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. खरं पाहता अटल बिहारी वाजपेयी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या देशात जन्माला आलं 1924. त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याची किंवा त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली, परंतु त्यातून ते बाहेर पडले आणि जनसंघाच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1942 साली सुरू झालेल्या चळवळीमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आपण पाहतो जेव्हा त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती घेतो तेव्हा आपल्याला कळतं की अटल बिहारी वाजपेयी हे खरंच देशपातळीवरचे, राष्ट्रपातळीवरचे नव्हते तर आंतरराष्ट्रीय ख्यातीवरती त्यांनी आपल्या देशाचं नाव कमवलेलं आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आज त्यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने चला बोलू काही या कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी बोलण्याचा हा अट्टहास केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे अटल बिहारी वाजपेयी हे भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत म्हणून खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांचे आणि भारताचे माजी पंतप्रधान, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमधले संवाद, मैत्रीपूर्ण संबंध, या सगळ्या गोष्टी या देशाला संपूर्णपणे माहीत आहेत. राजकारणाच्या पलीकडे मैत्री आणि त्याचबरोबर राजकारण हे कसं असतं याचं उत्तम उदाहरण अटल बिहारी वाजपेयी यांनी घालून दिलेलं आहे. आपण पाहतोय जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल इतर त्यांच्या विरोधी पक्षातले जेव्हा नेते बोलत असतात तेव्हा आदरपूर्वक आवर्जून अटल बिहारी वाजपेयी यांचं उदाहरण दिलं जातं. त्यांनी वेळोवेळी जेव्हा ते विरोधी भूमिकेत होते तेव्हा त्यांनी संसदेमध्ये जनसामान्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते त्यांनी कधी कधी कवितेच्या माध्यमातून, कधी डायलॉग्स म्हणजे चारोळ्याच्या माध्यमातून त्यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी तळागाळातून आलेला हा माणूस पंतप्रधानपदी विराजमान झाला आणि खरं पाहता अटल बिहारी वाजपेयी हे या भारतातल्या नागरिकांसाठी आदर्शवत व्यक्तिमत्व होतं. एकंदरीत त्यांच्या जीवनाविषयी, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांची कारकीर्द कशी राहिली याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं एक बुलंद व्यक्तिमत्व. आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान, जगभराच्या नेत्याशी संवाद साधत विश्वबंधुत्वासाठी झटणारा एक मुत्सद्दी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता, काव्यशास्त्र विनोदात रमणारा कवी, मनाचा राजकारणी, अशा कितीतरी रूपांनी अटल बिहारी वाजपेयींना भारतीय नव्हे तर जागतिक राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं अमीट असा ठसा उमटवला. 25 डिसेंबर 1924 ला सुरू झाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा झंझावाताचा प्रवास. अटल बिहारी वाजपेयींचा जन्म ग्वाल्हेरचा एका शिक्षकाच्या घरात 25 डिसेंबर 1924 ला वाजपेयींचा जन्म झाला. वडील कृष्ण बिहारी वाजपेयी आणि आई कृष्ण देवींच्या या मुलाचं बालपण मध्यवर्गीय वातावरणात गेलं. वाजपेयी शिकले ते ग्वाल्हेरच्या त्यावेळच्या व्हिक्टोरिया कॉलेजात, आता लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून हे कॉलेज ओळखलं जातं. पुढे कानपूरच्या डीव्ही कॉलेज मधून वाजपेयी राज्यशास्त्रात एमए झाले. आयुष्यभर अविवेत राहिलेले वाजपेयी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. 1951 पासून भारतीय जनसंघाचे संस्थापक असलेले अटल बिहारी वाजपेयी 1957 मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. भारतीय जनसंघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीपणे केलाय. सत्तेत असो किंवा नसो, 4 दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. 9 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या वाजपेयींना दुसऱ्या लोकसभेपासून 13व्या लोकसभेपर्यंत आपली छाप कायम ठेवली. खासदार म्हणून संसद गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा मंत्री झाले ते जनता सरकारच्या काळात. पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी 1977 ते 1979 या काळात यशस्वी पेलली.
16 मे 1996 हा दिवस ऐतिहासिक महत्वाचा ठरला। याच दिवशी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्याने त्यावेळचं वाजपेयी सरकार केवळ 13 दिवस टिकलं। 31 मे 1996 वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला, पण हिम्मत न हारता वाजपेयी पुन्हा लोकांना समोर गेले। राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा 1998 मध्ये सत्तेत आली, पण राजकीय घटनाक्रमाने वेगळं वळण घेतलं आणि वाजपेयी सरकार पुन्हा अल्पमतात गेलं। 16 एप्रिल 1999 आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी वाजपेयी सरकारला अपेक्षित पाठिंबा दिला नाही आणि केवळ एका मतानं वाजपेयी सरकार गडगडलं, याची खंत खरंतर मतदारांना होती। अटल बिहारी वाजपेयी 13व्या लोकसभेत प्रवेश केला तीच मोठी अपेक्षा ठेवत वाजपेयी तब्बल 9 वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते। यावेळी ते पुन्हा पंतप्रधान बनले। 13 ऑक्टोबर 1999 अटल बिहारी वाजपेयींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। हा कार्यकाळ 13 मे 2004 पर्यंत टिकला। एकूण 3 वेळा वाजपेयी पंतप्रधान झाले। वाजपेयींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला। आपल्या ठाम नेतृत्वाची झलक अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दाखवून दिली। सगळ्यांशी मैत्री राखत जागतिक शांततेसाठी योगदान देणे हा वाजपेयींच्या नेतृत्वाचा अग्रक्रम होता। पाकिस्तानासोबत ही वाजपेयींना मैत्रीचे संबंध हवे होते, त्यामुळे फेब्रुवारी 1999 लाहोर दिल्ली बस सुरू केली। एकीकडे वाजपेयी पाकिस्तानासोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असतानाच पाकिस्तानने मात्र काश्मीरमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषेजवळच्या टेकड्यांवर चढाई केली। 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या दरम्यान वाजपेयींनी आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत देशाचं रक्षण केलं। अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी। अटल बिहारी वाजपेयी म्हणजे संगीत कलाचा आस्वाद घेणारा रसिक। जन्म मरण का अविरत फेरा, जीवन बंजारो का डेरा, आज यहा कल कहा कुछ है, कोण जानता किधर सवेरा। अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणाच्या रणधुमाळीतही आपली चिंतनशीलता जिवंत ठेवली। असा कवी मनाचा खंबीर राजकारणी भारत मातेच्या चरणी आपली सेवा सादर करत वाजपेयींचा प्रवास आज संपला। काल के कपाल पर लिखता मिटता हूँ, गीत नया गाता हूँ, ही फक्त वाजपेयींची कविताच नाही तर जगण्याचा श्वास आहे। एकंदरीत अशा पद्धतीने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी, दुर्मिळ गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या आणि नव्याने कळाल्या देखील। खरं पाहता अटल बिहारी वाजपेयी यांचे अनेक व्हिडिओज आपल्या हाती आहेत, जे आपण आपल्या दर्शकांना म्हणजे तुम्हाला दाखवणार आहोत। आधी आपण ते पाहूया, ते कशा पद्धतीनं भाषण करायचे आणि एकंदरीत एक विरोधाच्या भूमिकेत असताना त्यांनी संसदेमध्ये जनसामान्यांचा आवाज कसा उठवायचे आपण पाहूयात। मुझ पर आरोप लगाया गया है और यह आरोप मेरे हृदय में घाव कर गया है। आरोप यह है कि मुझे सत्ता का लोभ हो गया है और मैंने पिछले 10 दिन में जो कुछ किया है वो सत्ता के लोभ के कारण किया है। अभी थोड़ी देर पहले मैंने उल्लेख किया कि मैं 40 साल से सदन का सदस्य हूं। सदस्यों ने मेरा व्यवहार देखा है, मेरा आचरण देखा है। जनता दल के मित्रों के साथ मैं सत्ता में भी रहा हूं। कभी हम सत्ता के लोभ से गलत काम करने के लिए तैयार नहीं। यहां श्री शरद पवार बैठे हैं, जब मेरे जसवंत मित्र जसवंत सिंह जी भाषण कर रहे थे तो शरद पवार नहीं थे। वो जसवंत सिंह जी कह रहे थे कि किस तरह से शरद पवार ने अपनी पार्टी तोड़कर हमारे साथ सरकार बनाई थी, सत्ता के लिए बनाई थी या महाराष्ट्र के भले के लिए बनाई थी, ये अलग बात है, मगर उन्होंने अपनी पार्टी तोड़कर हमारे साथ सहयोग किया। मैंने तो ऐसा कुछ नहीं,
बार बार इस चर्चा में स्वर जमाए सुनाई दिया है कि वाजपेयी तो अच्छा है मगर पार्टी ठीक है। अच्छा तो अच्छे वाजपेयी का आप क्या करने का इरादा रखते हैं? महोदय, मैं नाम नहीं लेना चाहता, मैं शरद जी का भी नाम नहीं लेना चाहता, लेकिन पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करता। नभी तो मरणादस्मि केवलम दूषितो यशः। भगवान राम ने कहा था मैं मृत्यु से नहीं डरता, अगर डरता हूं तो बदनामी से डरता हूं, लोकापवाद से डरता हूं। अध्यक्ष महोदय, जो मामला अदालत में है मैं उसे यहां उठाकर किसी व्यक्ति के अधिकारों पर अंकुश लगाना नहीं चाहता। मैं तो सरकार की आलोचना करने जा रहा था। हाई कोर्ट ने जो फैसला दिया उसे सीबीआई को अमल में लाना चाहिए था और जो कंप्लेंट थी उसको एफआईआर के रूप में दर्ज करना चाहिए था, लेकिन सीबीआई ने कहा कि हम हाई कोर्ट के फैसले के खिलाफ सुप्रीम कोर्ट में जाएंगे स्पेशल लीव पिटीशन लेकर। जब मेरी सरकार चल रही थी तब यह मामला आया था, इस पर लॉ मिनिस्टर की राय ली गई थी। लॉ मिनिस्टर की राय थी कि सरकार के सीबीआई को सुप्रीम कोर्ट में जाने की जरूरत नहीं है और सीबीआई हाईकोर्ट के आदेश का पालन करें, एफआईआर ठीक तरह से दर्ज करें और जिससे आगे की कार्रवाई चल सके। आखिरी दिन था, मेरे पास वक्त नहीं था मैं पूरी फाइल देख सकूं। मैंने अपने नोट में लॉ मिनिस्टर की राय का हवाला दिया और नई सरकार पर मामला छोड़ दिया। क्या नई सरकार के लिए जरूरी था कि वो सीबीआई को सुप्रीम कोर्ट में जाने की इजाजत देती? हाई कोर्ट का निर्णय पर्याप्त होना चाहिए था। हाई कोर्ट ने सीबीआई के खिलाफ स्ट्रक्चर्स पास किए। हाई कोर्ट का आरोप है कि सीबीआई ने उसको अंधेरे में रखा। मेरे पास जजमेंट है, मैं उसको उद्धृत कर सकता हूं। क्या जरूरत थी सुप्रीम कोर्ट में जाने की? और सुप्रीम कोर्ट में जाने का नतीजा क्या हुआ कि सुप्रीम कोर्ट ने, ये सुप्रीम कोर्ट का ऑर्डर की कॉपी है, सुप्रीम कोर्ट ने डिसमिस कर दिया और कहा कि अपना हाई कोर्ट में वापस जाइए और सीबीआई को वापस आना पड़ा है। मैं सरकार से पूछना चाहता हूं, देवेगौड़ा जी कह रहे हैं हमने कोई फैसला नहीं किया, क्या यह महत्वपूर्ण मामला नहीं था? अब इस फैसले के पीछे यह भावना देखी जाए कि जो आपको राजनीतिक दृष्टि से अशा पद्धतीने बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले आणि या भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांनी सुप्रसिद्ध किंवा भारताचं नाव कमवण्यामध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे असे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त माझं सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। चला तर मग भेटूयात पुढच्या चला बोलू काही या कार्यक्रमात एका वेगळ्या विषयासह। तोपर्यंत मी सुमित गाडेकर आपला निरोप घेतोय, पुन्हा भेटण्यासाठी नमस्कार।